आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकरी हे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी विठुरायाचं महाराष्ट्राभरामध्ये ज्या ज्या गावामध्ये पंढरपुरातील विठुरायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी गावातील सर्व वारकरी हे विठुरायाच्या दर्शनाला गेलेले आहेत. मी आज मुंबईतील वडाळा या ठिकाणी आहे आणि वडाळा या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून विठुरायाचं जे वडाळ्यामधील जे विठुरायाचं मंदिर आहे ती खऱ्या अर्थानं प्रति पंढरपूर म्हणून त्या मंदिराला एक अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि त्याच या मंदिर परिसरामध्ये मी आज आलेलो आहे. सर्व मुंबई आणि मुंबईलगतच्या आसपासच्या असणारे सर्व वारकरी या वडाळ्यातील विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तुम्ही या मंदिर परिसरामध्ये बघू शकता भाविकांची ही एक विठुरायाच्या दर्शनासाठी अल्लोट अशी गर्दी आहे. वारकऱ्यांची गर्दी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. टाळाचा गजर आहे, हरिनामाचा गजर आहे आणि या सगळ्या गजरामध्ये सर्व परिसर हा दुमदुमून गेलेला आहे, त्यामुळे येथील वातावरण अतिशय पांडुरंगमय झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आम्ही रेल्वे प्रवासी ओमसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळ म्हणून गेले 1999 पासून आम्ही इथे येत आहोत आणि विरार ते चर्चगेट आम्ही भजन करत असतो. सकाळी 7:38 ची गाडी आमची असते. नेहमीप्रमाणे आमचा भजनाचा कार्यक्रम असतो. आज आमचं विरार ते चर्चगेट भजन सोहळा झाल्याच्यानंतर आम्ही दादर ते प्रति पंढरपूर वडाळा इथपर्यंत आमचे नेहमी दरवर्षी दिंडी असते. गेले जवळजवळ 3-4 तास झाले आम्ही लाईनमध्ये आहोत आणि खूप बरं वाटतं. या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. खूप छान व्यवस्था देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसं बघायला गेलं तर पाणी वाटप असू दे, लाडू वाटप, खिचडी वाटप असू दे, वैद्यकीय व्यवस्था, सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उत्तम केलेली आहे. पोलीस बंदोबस्त देखील छानपैकी केलेला आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटते. आम्ही या ठिकाणी जवळजवळ 10 वर्ष येतो आहे, पण आमचं ओमसाई भजन मंडळ हे विरार ते चर्चगेट सकाळी 7:38 ह्या गाडीचं आज आम्ही 25 वर्ष ह्या गाडीमध्ये भजन करतो आहे. गेली 25 वर्ष आणि ह्या ठिकाणी यायला आता आम्ही 10 वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी येतो आहे प्रत्येक वर्षी. नाही, आमच्या भावना एवढ्याच आहेत. विठ्ठलाला भेटणं हीच आमच्या मनातली भावना आहे आणि त्या विठ्ठलाने आम्हाला सुखी ठेवावं हीच आमची त्यांच्या समोर चरणी प्रार्थना आहे. 20 वर्ष झाली आम्ही दिंडीला येतो आहे न चुकता आणि हे आमचा रोजचा रस्ता आहे. पण हे जे वातावरण आषाढी एकादशीला जे वातावरण असतं ते अतिशय चैतन्यमय असतं. खूप आनंद वाटतो. अखंड विश्वात विठ्ठल भरलेला आहे. नक्कीच आजचं वातावरण फारच वेगळं आहे, कारण का हा आमचा नेहमीचा रोड आहे. पण आजचं जे चैतन्य आहे ना ते तुम्ही जे अनुभवाल ना ते फार वेगळंच असेल. खूप सुंदर. हो, आम्ही कालच रात्री सर्वांना सुखात ठेव हेच मागेल. सर्वांना सुखात ठेव. दरवर्षीप्रमाणे आहे तशीच आषाढी आहे, पण 2 वर्षाचा काळ लोटलेला आहे. आता सुगीचे दिवस आले जरा लोकांसाठी, त्यामुळे पंडुरंगाचे आभार मानण्यासाठी आलो आहे की चाललंय ते चांगलं असंच चालू राहू. तुम्ही सगळं दर्शन नाही घेतलं आहे, अजून घ्यायचं आहे अजून टाईम. काय मागणं काय नाही, सगळ्यांना सुखी ठेवा. पहिलं शेतकऱ्यांना सुखी ठेवा. शेतकरी आहे तर सगळं जग आहे, पण आपल्याकडे सध्या वेगळं चाललं आहे रूपांतर. शेतकऱ्याला विचारत नाही, जवानाला विचारत नाही, आपण नाही भलत्याच लोकांना विचारतो आहे. हे चुकीचं चाललं आहे, बस एवढी खंत वाटते. एवढा तिरस्कार कोणाच्या पब्लिकसाठी, कारण ज्यांची पूजा करायला पाहिजे त्यांची पूजा करत नाही आणि जे काय करत नाही त्यांच्यासाठी आपण पूजा करतो आहे. आवड आपली निर्माण झाली आहे आजच्या भावी पिढीला. क्रिकेटर म्हणा, एकच गेम आहे फक्त क्रिकेटर. बाकीकडे बाकीचे पण खेळतात, त्यांना कोण नाही करत. शेतकरीसाठी पहिलं ते दिलं पाहिजे. शेतकरी आहे, थोडासा माल वाढला की लगेच इकडे बोमबोम करतात, भाव वाढला भाव वाढला. मॉलमध्ये घेताना माणूस काय करतो, घेतो सगळं. तसंच घ्या ना शेतकऱ्याकडून. शेतकरी टाकला तर तुम्ही जगाल, नाहीतर काय. आज वारीला किती शेतकरी जातो, मध्ये राम मंदिराचा एवढा कार्यक्रम मोठा झाला, पण आपला विठ्ठल पांडुरंगाचा कार्यक्रम का नाही मोठा होत. महाराष्ट्र अख्ख्या जगात गेला पाहिजे. राम मंदिरासाठी तुम्ही दाखवलं ना, आम्ही हिंदू आहे.
आमचं हिंदुत्व आम्ही मराठीतून जपतो एवढंच आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे अंधेरीवरून. किती वर्षापासून येतात? आम्ही आता 2-3 वर्ष झाली, 2-3 वर्ष येतो. आम्ही पंढरपूरला जातो कार्तिक एकादशीला, कार्तिक एकादशीला वारीला जातो. धन्यवाद. किती वर्षापासून या ठिकाणी येतात आणि एकूणच काय? आम्हाला 3 वर्ष झाले, जास्त नाही, 3 वर्ष झाले. पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे, सर्वांना सुखी ठेव, सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे आणि असंच सगळं पुढे चांगलं चालत राहते. 7 वर्ष झाली मी रोज येते. हो, भरपूर वेळा या ठिकाणी आलेला. आज काय काही तुमचं मानसिक स्थान असेल ते पांडुरंगाला बघितल्यानंतर भारी एकदम वाटतं. छान वाटतं. माझं हे दुसरं वर्ष आहे. वेळ मिळाला मला असं वाटतं की पुरायाने बोलवल्यावरच माणूस येतो. मग मला बोलवलं मी आले. सर्वप्रथम तुमच्या चॅनलला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी आलात आणि ही माहिती आमच्यासाठी विचारताय, आमच्या वारकऱ्यांचे विचारपूस करताय, त्याबद्दल तुमच्या चॅनलचे आम्ही आभारी आहोत. वारकरी संप्रदायाचा हे ही वास्तू जी आहे, हे मंदिर आहे, हे 400 वर्षापूर्वीचं आहे आणि यामध्ये ज्या विठ्ठल रुक्मिणीच्या ज्या मूर्ती आहेत त्याची स्थापना ही संत तुकाराम महाराजांनी केली. त्यावेळी हे देहूवरून व्यापारासाठी यायचे. हे वडाळा गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्या वडाळा गावामध्ये व्यापारासाठी देहूवरून अशा आख्यायिका आहेत जे आपली जुन्या पिढीकडून आलेली आख्यायिका सर्वांना माहिती आहे की बाबा यांची या ज्या मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीची त्याची स्थापना 400 वर्षापूर्वीची आहे आणि त्या मूर्त्याच्या आतमध्ये आहे, त्याची तुकाराम महाराजांनी स्थापना केलेली आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये म्हणजे ज्या लोकांना आषाढीला कार्तिकेला पंढरपूरला जाता येत नाही त्या ते भाविक लोक पूर्ण मुंबईचे या ठिकाणी हे प्रति पंढरपूर म्हणूनच येतात आणि हे एक भक्तिमय वातावरण असतं आणि विठ्ठलाची सर्व मनोभावे पूजा करतात आणि आपली ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त करतात. इच्छुक भजनी मंडळ आहेत मुंबईमध्ये, जे फेमस भजनी मंडळ आहेत त्यांच्याकडून आम्ही पहिला त्यांचे फॉर्म्स घेतो आणि त्यांचे सिलेक्शन होतं आणि त्यानंतर मग त्यांना एक एक तास देत असतो. एक तास त्यांची भजन सेवा ते लोक पांडुरंगाच्या समोर करतात. प्रति पंढरपुरात आज मी पोहोचलेलो आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. खूप हे भजनांचं आणि त्याचं सादरीकरण होत आहे. खूप बरं वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन आणि गजरात ठरवून आम्ही सगळेच भक्तगण आता पुढच्या वाटेला जातो आहे. सगळ्यांना आषाढी एकादशी. तर तुम्ही पाहू शकता मुंबईतील वडाळा या परिसरामध्ये जे वडाळ्यातील विठुरायाचं मंदिर आहे ती प्रति पंढरपूर म्हणून तो ते मंदिर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे मुंबईतील सर्व मुंबईच्या विविध भागातून अनेक भाविक या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले तुम्ही पाहू शकता. मी गुणवंत दांगा, DRV News मुंबई.